शिरपूर तालुका पोलिसांची दबंग कामगिरी. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी ठाण्याचा चार्ज घेताच हायवेवरील अवैध धंद्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. अवैध गुटखा माफियांना टार्गेट करून आपला दरारा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या याच कामाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कौतुक केले आहे. शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्यावर नाकाबंदी दरम्यान शिरपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका आयशर वाहनातून 22 लाखांची गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी जप्त करण्यात आली. मध्य प्रदेशातील सेंधवा येथून महाराष्ट्रात अवैध विक्रीसाठी या गुटख्याची वाहतूक होत होती. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्यावर पथक तैनात केले. दिनांक 1 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास MH 43 CE 0950 या आयशर वाहनाला अडवण्यात आले. या वाहनातून संबंधित गुटखा तसेच पान मसाला, सुगंधी सुपारीची अवैध वाहतूक होत होती. वाहकाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता वाहन थांबून गाडी सोडून अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेला. तर वाहनावरील क्लिनर हा पळत असताना काही अंतरावर त्याला पकडण्यात आले. अनुप दिलीप कुमार शुक्ला, वय वर्षे 23, राहणार लहरी पोस्ट लहरा, तालुका खेसारा, असे त्याने नाव सांगितले. आयशर वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, त्यामुळे संबंधित वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पान तसेच पान मसाला, सुगंधित सुपारी यांची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. यामध्ये 13,65,000 रुपयांची बनारसी आशिक स्वादिष्ट सुपारी तसेच 672,000 रुपये किमतीची सुगंधित तंबाखू, या तंबाखूच्या पाकिटावर कोणतेही नाव नाही. 2,16,000 रुपये किमतीची मिरज तंबाखू, त्याचबरोबर 15 लाख रुपये किमतीचे आयशर वाहन, असा एकूण 37,38,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक राम पवार, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, संतोष पाटील, संदीप ठाकरे, पोलीसनायक मोहन पाटील, योगेश मोरे, संजय भोई, स्वप्नील बांगर, मनोज पाटील यांनी केले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसड, धुळे. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये SDPO हिरे आणि सिनियर PI श्रीराम पवार साहेब यांना काल रात्री पहाटे एक बातमी मिळाली होती की प्रतिबंधित असलेले सुगंधी सुपारी आणि सुगंधित तंबाखू असे आपल्या हद्दीतून पास होत आहेत. त्या अनुषंगाने ट्रॅप लावला, हाडाखेड इथे ट्रॅप लावला असता आयशर वाहन क्रमांक आहे MH 43 CE 0950 हे आढळले असतात. इथला जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आता निष्पन्न करणं योग्य नाही, तो पळून गेलेला आहे. आणि त्याचा जो क्लिनर आहे अनुप पिता दिलीप कुमार शुक्ला, वय वर्ष 23, राहणारा खेसारा, जिल्हा सिद्धार्थनगर, याला आपण अटक केलेली आहे. आणि त्याच्याकडनं एकूण 38 लाखाचा माल आपण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सलग 2 दिवसामध्ये ही अतिशय चांगली कामगिरी शिरपूर पोलीस स्टेशनने केलेली आहे. कालच आपण सेम तंबाखू, सुगंधित तंबाखू आणि इतर माल पकडला होता, तेव्हा देखील आपण जवळजवळ 24 लाखाचा माल जप्त केलेला आहे. धन्यवाद.